आज जास्त ब्लॉग साठी बाहेर जाणार नाही, कारण घरीच आहे. कारण काल जे शूटिंग केलं रक्षाबंधन त्याचं एडिटिंगचं काम चालू आहे. आणि पूजा आता इकडं थोडस भाजी बनवती, मला भूक लागली दुपारचे 1 वाजले. आणि आज आम्ही रक्षाबंधनच्या खरेदीसाठी जाणार आहे, काहीतरी छोटं मोठं खरेदी करणार आहे. कृष्णाला कपडे, साडी वगैरे वगैरे, ताईसाठी पण साडी घ्यायची मला. तर चला, भूक लागली, जेवण करतो पहिला. एवढा कांदा मी आणला, सुक्क वांग बनवते खायला. सुक्क वांगाने टमाटर कसे विचारले? वांगे टाकतात होय, सुक्के वांगे टाकतात. तुम्ही आता मला काय म्हणणार? तर मित्रांनो, इकडे बघा, आज आपल्याला भेटण्यासाठी हे बिगोनवरून इंदापूरवरून आलते सागर सर आहेत. हे पण इंदापूरचाच आहे, हा पण सागरच आहे. आणि आपला बारका सागर, किती सागर झाले बघा, 1 सागर, 2 सागर, 3 सागर, हा सगळ्यात मोठा सागर. हे जरा थोडे वारके था. आणि आपला तो गोरा सागर. तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की सागर चाललाय गावाकडं रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला. कशाला चाललाय? रक्षाबंधन, हा रक्षाबंधनाच्या सणाला चाललाय. तर त्याला सोडवण्यासाठी मी चाललोय बस स्टँडवरती, यांना पण घेऊन चाललोय, यांना पण जायचं आहे. आणि इकडं आहे कृष्णा, सकाळपासून रुसलाय पण रडतोय सारखं. सारखे साखर खा गुळ खा. तर आता याला कपडे घ्यायचे आता उद्याच्या रक्षाबंधनासाठी. तर चला कपड्याची पण खरेदी करू आपण 5 वाजता. इकडं आहे आपली नवीन किया. सागरला सोडला आता बस स्टँडवर आणि कृष्णाला घेतली आईस्क्रीम. कसा खातोय आईस्क्रीम? कोणी घेतली? हा, तर चला घरी जाऊ आता. रक्षाबंधनचं शूटिंग केलंय, त्याचं एडिटिंग चालू आहे, म्युझिक राहिलंय, बरंच काम राहिलं. ऍक्च्युली आजच तो व्हिडिओ पडायला पाहिजे होता, पण काय वेळेनुसार झाला नाही तो व्हिडिओ. तर तो व्हिडिओ उद्या रक्षाबंधना दिवशी टाकायचा आहे मला. तर तुम्ही जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे येईल तो पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या चॅनलला, नक्कीच बघा तुम्ही. त्याच्यामध्ये ना आपण जे किया कार घेतली ना, तर त्याचा विषय म्हणजे पूजाने गिफ्ट माहितीला बोललेला रक्षाबंधनाचं, की मला कार पाहिजेत. मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे कार पण त्याच्यामध्ये दाखवली आणि रक्षाबंधनचा व्हिडिओ पण आणि रक्षाबंधनचा सण पण, सगळ्याच गोष्टी दाखवल्यात. आणि मी माझ्या ताईसाठी काय गिफ्ट घेऊन जातो ते ब्लॉगमध्ये बघा आता तुम्ही कंटिन्यू. घरी पोचलो फायनली. काय नाही, घरी आलोय, एडिटिंग करत बसलोय. सकाळपासून एडिटिंग करतोय, संध्याकाळच्या 5 वाजल्या. अजून मला कम्प्लिटली 4 तास एडिटिंगसाठी लागणार आहेत. तर बघा, आमच्या एवढ्या 21 ते 25 मिनिटाच्या एपिसोडसाठी कम्प्लिटली 1 आठवडा जातो स्क्रिप्ट लिहायला, शूटिंग करायला, त्याचं रायटिंग असेल, एडिटिंग असेल, म्युझिक असेल, आर्टिस्ट असेल, सगळ्या गोष्टीसाठी 1 आठवडा जातो एक एपिसोड बनवण्यासाठी. आणि तुम्ही फक्त आमच्यासाठी एवढंच करा की व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा, बस एवढंच करत जावा. बाकी मेहनत करून तुम्हाला हसवण्याचं तर काम करतो आहे. आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो आहे रक्षाबंधनाचा व्हिडिओ. तो सकाळी 8 वाजता येईल रक्षाबंधना दिवशी, बघायला विसरू नका पांडुरंग वाघमारे कॉमेडियन चॅनलवरती. आणि बरेच लोक मला म्हणतात फक्त तू ब्लॉग्सच बनवतो, असं नाही, मी व्हिडिओ पण बनवतो. व्हिडिओ असतो पांडुरंग वाघमारे कॉमेडियन चॅनलला, ब्लॉग असतो पांडूचे ब्लॉग या चॅनलला, डेली ब्लॉग्स. आणि कृष्णाच्या गमती जमती या चॅनलवर कृष्णाच्या गमती जमती असतात. नाहीतर तुम्ही माझं फक्त ब्लॉगच बनवते असं नाही, मित्रांनो व्हिडिओ पण बनवतो. व्हिडिओमध्ये पण हे हाल आणि रिअल लाईफमध्ये पण हेच हाल. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघा नक्की रक्षाबंधनाचा स्पेशल, ओके? तर मित्रांनो, उद्या आहे रक्षाबंधन. आणि रक्षाबंधन म्हटलं की बहिणींची मजाच मजा असते, भावांकडनं गिफ्ट भेटतं ना, त्यामुळे मी माझ्या बहिणीला गिफ्ट काय देणार असेल गेस करा. चला, गेस कशाला करायचे तुम्ही तर थंबनेलमध्ये बघितलंच असेल की ताईला मोबाईल दिला. तर ताईसाठी मी घेतोय मोबाईल, कारण तिला शूटिंग करायला, तिचा पण चॅनल आहे ना, तर तिला शूटिंग करण्यासाठी प्रॉब्लेम येतो मोबाईलला. तर तिला म्हटलं की रक्षाबंधन आलंय जवळ, तर तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट असेल मोबाईल. तर चला मोबाईल घेण्यासाठी चाललोय मी. तर बघू कोणता तरी घेऊ मोबाईल, तुम्हाला दाखवतो. या मेंढरांमुळे बघा ना सगळं किती ट्रॅफिक जमा झालंय. रस्त्यातून मेंढर चालले आता, तिकडं ट्रॅफिक, इकडं मेंढर निवांत चालल्यात, काय नाही त्यांना. इकडून निघतात काय, इकडून निघतात काय. Wow.
मोबाईल घेण्यासाठी आलो आहे बारामतीमध्ये क्रोमा शोरूम लावलंय. ही आहे क्रोमा. ए वा का सारखंच कुत्रयला का कसलं तोंड ह्याच गोड्यावाने. ओपोचा कोणता ह्या? A96. ओके कॅमेरा रॅम आहे 128 GB इंटरनल मेमरी आहे. ओके कॅमेरा कॅमेरा आहे बघितला तर 50 MP आहे पाठीमागचा. दोन असा आहे. 16 MP फ्रंट कॅमेरा आहे आणि मोठी बॅटरी. कोणता? 25 पर्यंत का? विवो का? हो. मोबाईल घेण्याबरोबर माझ्या मोबाईलचा कवर पण बनतो कारण खराब झालाय. तर बघू कसला कवर आहे. ओके आहे ना. छान आहे. कवर घेतला मोबाईलचा फक्त 1600 रुपयाला. कशाला आयफोन वापरतात काय माहिती डोकं दुखी ताप. लिफ्टचा वापर असा करू खाली जाण्यासाठी. एकच मजला खाली जायचं तरी लिफ्टचा वापर केलाय सरांनी. फायनली मोबाईल घेतला आहे. बिल पावते. कशाचा नंबर? ती खुळखुळ्याचा रोल ह्याला द्यायचा का? हा खुळखुळ्याचा. खांद्यावर घेऊन तर मित्रांनो फायनली ताईसाठी गिफ्ट म्हणून मी मोबाईल घेतला आहे. कोणता आहे? ओपोचा. हा ओपोचा Reno8 Pro 5G. तर याची टोटली प्राइस आहे 46,000 रुपये. तर चला ताईला उद्या राखी बांधल्यानंतर गिफ्ट द्यायचा आहे. हे आहे बिल. तर चला आता उद्या बघू ताई किती एक्साइटेड होती. उद्याचा ब्लॉग उद्या बघा. इकडे आपली गाडी लावली. बराच वेळ झाला, जवळजवळ 2 तास इथं गेलं माझं, पण मोबाईल भेटला फायनली. आत्ताच घरी आलो तर बघू आता पूजा काय करते. भूक लागली, जेवण करायचंय. पूजा काय करते? पूजा करते स्वयंपाक. वहिनी आहेत, मदत करू लागतात. इकडे राधा आहे. तर उद्या सकाळी राधाला, ओमाला, कृष्णाला, पूजाला, ताईला सगळ्यांना साडी कपडे ड्रेस वगैरे खरेदी करायचे आणि मग ताईकडे जायचे राख्या बांधायला. तर आता चला जेवण करतो, भूक लागली. एडिटिंग बाकी राहिला, एडिटिंग करायचंय. गुड नाईट आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. बोल राधा. बाय.